अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये दिनांक 1/11/2023 रोजी ते दिनांक 3/11/2023 रोजी पर्यंत आपल्या साई मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्तानं 1 तारखेला प्राण प्रतिष्ठेला आरंभ होणार आहे. त्याचप्रमाणे 2 तारखेला नारेंगाव मधनं भव्य मिरवणूक सोहळा आपण आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे 3 तारखेला प्राण प्रतिष्ठा सोहळा दररोज रात्री 5 ते 10 वाजेपर्यंत अन्नदान महायज्ञ चालू राहणार आहे. तर मला समस्त नारंगावकर असतील, समस्त आपल्या पंचक्रोशीतील वारवाडीकर असतील, या सर्वांना एकच सांगायचं की ह्या जुन्नर तालुक्यात इतकं मोठं साई मंदिर उभं राहते की सर्वांनी सर्व साई सेवकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा. त्याचप्रमाणे सांगायला अतिशय आनंद होतं की आपल्या नारंगावचं एक मागच्या अध्यायामध्ये सांगितलेलं की साईबाबा नारंगावातून शिर्डीला गेले, पण एक आनंद वाटतो की पुन्हा एकदा नारंगावमध्ये साईबाबा येणार आहे. याचा सर्वांना आनंद झालेला आहे. आमच्या सर्व साई सेवकांच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक संजूभाऊ वारुळे असतील, सुजित भाऊ खैरे असतील, अनिल दादा देवटे असतील, अनिकेत भाऊ गाडवे असतील, कुमार भाऊ खंडाळकर, श्रीकांत भाऊ वायाळ असतील, आमच्या मंदिराचे अध्यक्ष रसानाना असतील, सदानंदांना खैरे असतील, संदीप शिंदे, सूरज भाऊ अभिये, हे सर्व साई सेवक जे आहेत आज यांच्या माध्यमातून आहे साई मंदिर उभं राहते. कारण का 18 महिन्यामध्ये हे सर्व सोपं नव्हतं, पण नारंगावकर असेल, वारवाडीकर असेल, तालुक्यातली अन्य जनता आहे, या सर्वांच्या सहकार्यातून माध्यमातून देणगी रूपात पैसे आले आणि हे सोन्यासारखं मंदिर आज इथे उभे राहते. आम्हाला सांगायला आनंद होतो. मी एवढंच सगळ्यांना सांगेल का मिरवणूक असेल, सगळा कार्यक्रम असेल, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. धन्यवाद. आपण प्राण प्रतिष्ठा सोहळा हा बाबांचे सेवक जे आहेत ज्यांनी समाधीवर 40 वर्ष सेवा केली, बाळकृष्ण जोशी म्हणून आहे शिर्डीवर समाधीवर सेवा केली, त्यांना आपण त्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करणार आहे. त्याचप्रमाणे 3 तारखेला जो भजनी मंडळाचा जो कार्यक्रम आहे ते मुंबईचे साई लीलावाले भजन मंडळ आहे श्रावण बाळ म्हणून, त्यांचाही मधुर भजनाचा कार्यक्रम आहे. आता आपण पहिल्या दिवशी जे केलेलं आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर संध्याकाळी आपण घेणार आहे 5 ते 8 दरम्यान. नंतर अभेद्य मिरवणूक सोहळ्यासाठी ढोलताशा पद्धत पुण्याचा आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या मिरवणुकीमध्ये हनुमान म्हणून जो मध्य प्रदेश मधून आपण आणलेला आहे त्याचा सहभाग होणार आहे. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई असेल, फायर शो असेल, या सर्वांचा सहभाग असणार आहे. साई भक्तांना एवढंच सांगेल की बाबा पुन्हा एकदा नारंगावमध्ये विराजमान होणार आहे, यासाठी या आनंदाच्या क्षणासाठी सर्वांनी सहभागी व्हावा, या आनंद क्षणासाठी तुम्ही साक्षीदार आहात याची नोंद घेऊन आपण सर्वांनी यावे. मंदिराच्या निर्मितीसाठी किती दिवसापासून आपण प्रयत्न करतोय आणि किती कालावधी लागला आणि कशा प्रकारे कसं योगदान कोणी दिले? मंदिराचं काम ऍक्च्युली 2020 साली चालू झालं होतं, पण काही कोरोनाच्या कारणास्तव मंदिराचं काम बंद पडलं होतं. त्यातून आम्ही हे छोटं जे मंदिर आहे शेजारी जे द्वारका माई आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 24 वर्ष सेवा साई सेवकांनी केलेली. आपल्या या मंदिरामध्ये जवळजवळ 65 पालख्या दरवर्षी येतात, त्यांच्या अन्नदानाचं काम असेल, त्यांची सेवा करण्याचं काम हे ओम साई सेवा मंडळ करत आहे. सांगायला आनंद होतो का शिर्डी स्वरूप म्हणजे शिर्डीचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती छोटी म्हणून आपण हे नारंगावमध्ये भव्यदेव मंदिर जो कळस पाहत आहे तो शिर्डीसारखा आहे. त्याचप्रमाणे गाभारा आणि मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जी मूर्ती शिर्डीमध्ये ज्या तालीम बंधूंनी बनवली त्यांच्या पंतूंनी आपली मूर्ती घडवलेली आहे. ही 3 जिल्ह्यामध्ये कुठे मूर्ती नाही, ती नारंगावमध्ये आपल्याकडे मूर्ती आहे. शिर्डी संस्थांचं काही सहकार्य आपल्याला झालं? शिर्डी संस्थांचं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मूर्ती देतो, पण ऍक्च्युली आपण ती मूर्ती तालीम बंद करून घेतल्यामुळे आपण त्यांच्याकडून काही घेतलं नाही, पण विजूदादा कोत्या असतील, शेळके मामा असेल, यांचं भरपूर सहकार्य आपल्याला लाभतं कायम.